यंत्रणा सब लगाई नका काळजी करू, सगळे गाणे वाजणारे, येतो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि 14 एप्रिल घेण्यामाग माझा पण स्वार्थ आहे. मला 14 एप्रिल तारीख इतकी धाडसी नाही, मी नारळाला हात लावला तो नारळ सुद्धा उभा फुटलेला होता, मी सगळ्यांना दाखवला. श्रीलंके लोक काय विश्वास ठेवतात त्यांना माहित आहे, हे माणूस एखाद्याच्या विरोधात गेला ना त्याचा शेवट करतो हे सगळ्यांना माहिती आहे. ईडीची चौकशी होऊन गेली माझी 2022 होऊन गेली, मागच्याच वर्षी. ईडीवाले वैतागून 15 दिवस मुंबईमध्ये बसले, पुण्यात बसले बसले म्हणले अरे निलेश लंकेकडे काही निघतच नाही. मला का 30 तारखेला निकाल आपलाच आहे, गुलाल आपलाच आहे. तुम्ही सांगितलं की बरेच जण सांगतात, आता आम्ही तुमच्याकडे येतो. माझं एक वाक्य, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मला सांगायचं तुम्ही तेवढा डायलॉग मारा, आमची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होती. आमचे शिवा पाटील आहे, चालू आहे का नाही तुम्हाला माहीत नाही. नगर तालुक्यातले रोज लोक आम्ही 2 नंतर 5 वाजेपर्यंत घेऊन बसतोय, 5 वाजेपर्यंत घेऊन बसतोय. आणि ते दुसऱ्या दिवशी 10 वाजता त्यांच्या बरोबर फिरतात. यंत्रणा सब लगाई नका काळजी करू, सगळे गाणे वाजणारे, येतो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. शेवट आपला उद्देश सर्वांचा एकच आहे की माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी त्या मार्केट कमिटीचा फायदा झाला पाहिजे. सरांनी भाषणात सांगितलं की माझ्या मार्केट कमिटीच्या वतीने, माझ्या मार्केट कमिटीच्या वतीने माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय झाली पाहिजे, त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था झाली पाहिजे. मी तर प्राजक्त दादांना हळूच कानात विचारलं, कारण मला एवढा हिसाब कळत नाही. दादा म्हणलं लोक किती येत असते रोज, त्यांना काय 1500. मी म्हणलं मी पण एक विनंती करतो सगळ्यांनाच, नाश्ताच फुकार देऊन टाकू ना, घरी तर नाही न्यायचं, नाश्ताच फुकार देऊन टाकू ही माझी घोष नाही. उद्या नाही मार्केट कमिटीने शब्द पाळला ना, हे निलेश लंके कुडून आणायचं काय करायचं, पण तुम्हाला नाश्ता द्यायची व्यवस्था करणे हे पण शब्द देतो. शेवट आपला सगळ्यांचा हेतू एकच आहे की माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून फायदा मिळाला पाहिजे. अरे मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो, राज्यामध्ये महाविकास आघाडी 2019 झाली, पण या नगर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी 2009 ना 2007 या नगर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रवली. म्हणजे हे नेते मंडळींना पुढली दृष्टी माहिती आहे का पुढं 10 वर्षांनी काय होणार आहे त्याची सुरुवात नगर त्या नगर शहरामध्ये नगर तालुक्यामध्ये केली. आणि आज तीच महाविकास आघाडी राज्यामध्ये सुद्धा काम करते. महाविकास आघाडी आदरणीय दादा पाटील शेळके, कैलास वसी, अनिल भैया राठोड, प्राजक्त दादा, आम्ही बसलो होतो, संपत भाऊ, आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि सांगितलं की आपल्याला प्रचाराचा नारळ वाढवायचा आहे, मग कुठली तारीख घ्यायची? कुणी सांगितलं 16 घ्या, कुणी 17 घ्या, कुणीतरी सांगितलं की मुहूर्त असे असे तारखेला मुहूर्त आहे. म्हणलं 14 एप्रिल सारखा मुहूर्त या महिन्यात कुठला मुहूर्त नाही भाऊ, म्हणलं 14 एप्रिललाच घ्यायची. आणि 14 एप्रिल घेण्यामाग माझा पण स्वार्थ आहे. मला 14 एप्रिल तारीख इतकी धाडसी नाही, मी नारळाला हात लावला तो नारळ सुद्धा उभा फुटलेला होता, मी सगळ्यांना दाखवला. निलेश लंकेच्या हातातला नारळ ज्यावेळेस उभा फुटतो ना त्यावेळेस काय होतं हे सगळ्यांना माहिती. सरांनी सांगितलं काहीतरी तुम्हाला फोन आला इडीबिडीचा, एवढं सोपं आहे काय? एवढं फोन देईन हे संघर्ष आपल्या पाठीला पुजलेला आहे. ज्यांना कुणी नडत नाही त्यांना निलेश लंके नडतो हे सगळ्यांना इतिहास माहिती. जिल्ह्याला निलेश लंके लोक काय विश्वास ठेवतात त्यांना माहित आहे, हे माणूस एखाद्याच्या विरोधात गेला ना त्याचा शेवट करतो हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यामुळं फोन बिन हे विषय सोडून द्या हो,
आपलं अख्खं आयुष्य संघर्षात गेलं. मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो, कधी कधी अधिकारी आमचं सत्ता गेल्यानंतर अधिकारी लागले होते येड्यावर करायला. मी म्हणलो मला काय मागचा निलेश लंके व्हायला लावू नका. एक असं काय, मी तर बऱ्याच वेळा सांगतो राजकारण सर तुमच्यात आणि आमच्यात एक फरक आहे. तुम्ही सुसंस्कृत राजकारणी आहेत, आम्ही पण सुसंस्कृत राजकारणी आहे, पण आम्ही जशाच तसे आहेत. मी तर आम्ही सांगतो आम्ही हात जोडायची तयारी आमची, पाया पडायची तयारी आमची, आणि वेळेप्रसंगी भायावर करायची पण ताकद आहे आमची, हे पण सांगतो. फक्त चाललं आहे ना राजकारण सोयीसोयीने चालो. तुम्ही वाकडा पाऊल टाकला, आम्ही दोन पावलं वाकडे टाकणार, हे पण तुम्हाला सांगतो. आणि ही गर्दी सांगून जाते तुम्हाला का 30 तारखेला निकाल आपलाच आहे, जुलाल आपलाच आहे. तुम्ही सांगितलं की बरेच जण सांगतात, आता आम्ही तुमच्याकडे येतो. माझं एक वाक्य बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मला सांगायचं तुम्ही तेवढा डायलॉग मारा, आमची यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होती. आमचे शिवा पाटील आहे, चालू आहे का नाही तुम्हाला माहीत नाही. नगर तालुक्यातले रोज लोक आम्ही 2 नंतर 5 वाजेपर्यंत घेऊन गेलेला अध्यक्ष होते. यांनी पुढल्या दूरदृष्टीचा विचार करून या तालुक्यामध्ये एक महाविकास आघाडी उभी केली, आणि त्या महाविकास आघाडीची ही वज्रमुठ ही कधी तुटणार नाही. ही वज्रमुठ ज्यावेळेस ही एका व्यासपीठावर बसली, त्यावेळेस या नगर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हेच या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. राजकारणामध्ये समज गैरसमज होत असतात, राजकारणामध्ये कधी कधी चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात बोलून लोकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांनी आता सांगितलं ईडीच्या, माझ्या बाबतीतली ईडीची चौकशी चर्चा सुरू झाली. ईडीची चौकशी होऊन गेली माझी 2022लाच होऊन गेली, मागच्याच वर्षी. ईडीवाले वैतागून 15 दिवस मुंबईमध्ये बसले, पुण्यात बसले बसले, म्हणले अरे निलेश लंकेकडे काही निघतच नाही. मनात म्हणलं ईडीवाले माझ्या काय तर मलाच खिशातले पैसे घेऊन जात देऊन जातात, म्हणते रे धड दर भाऊ खाचायला तुला. हे काय ईडी बिडी काय, ईडीवाले आले येडे होऊन गेले, आता कोणती चौकशी लागायची. अरे सत्याचा गैरवापर या ठिकाणी चालू आहे, म्हणजे सत्तेचा तर इतका गैरवापर चालू आहे. म्हणजे आम्ही पण 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतो, प्राजक्तदादा मंत्री म्हणून काम केलं त्यांनी, पण आम्ही सत्तेचा कधी गैरवापर केला नाही. आम्ही सत्तेचा नेहमी सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केला. पण या ठिकाणी सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे, तहसीलदारला फोन करून सांगितलं जातं त्याचं क्रेशर सेल करा. अरे आम्ही सांगतो सगळे कागदपत्र आहे त्याच्याकडे, नाही आमच्यावर लय दबाव आहे, आमच्यावर लय दबाव आहे. मनात असं वाटतं याला काय याच्या डोक्यात दगड घालावं का काय कळा ना. अरे तुझ्यावर लय दबाव आहे, मग एखाद्याचं संसार उद्ध्वस्त करशील ना. घनश्याम अण्णांना आम्ही एका क्रेशरच्या उद्घाटनाला गेलो झिने सर, उद्घाटनाला भूमिपूजन नाही उद्घाटनाला, उद्घाटनाला रिबिन कापले, दुसऱ्या दिवशी त्याला नोटीस आलं 10 कोटी रुपयाचा दंड. मी त्या प्रांताला त्या तहसीलदारला फोन केला, म्हणलं अरे काल चालू झालं क्रेशर आणि 10 कोटीचा दंड कुठून. तो म्हणला आता ते लय अवघडे, लय दबाव आहे, आता मी काय करू. मग म्हणलं काय करायचं साहेब. साहेब म्हणला तुम्हाला जर आता स्थगिती घ्यायची असेल तर 25% रक्कम भरा. आता आपल्याला हिसाब कळत नाही, एकाला लावून भरून टाक 25%. ते म्हणलं येडाबिडा झाला काय, 25% म्हणजे 2.5 कोटी भरा. मी आता डोक्याला झाप लावला. मंत्री म्हणून काम केलं त्यांनी, पण आम्ही सत्तेचा कधी गैरवापर केला नाही. आम्ही सत्तेचा नेहमी सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केला. पण या ठिकाणी सत्तेचा इतका गैरवापर चालू आहे, तहसीलदारला फोन करून सांगितलं जातं त्याचं क्रेशर सेल करा. अरे आम्ही सांगतो सगळे कागदपत्र आहे त्याच्याकडे, नाही आमच्यावर लय दबाव आहे, आमच्यावर लय दबाव आहे. मनात असं वाटतं याला काय याच्या डोक्यात दगड घालावं का काय कळा ना. अरे तुझ्यावर गैर तुझ्यावर लय दबाव आहे, मग एखाद्याचं संसार उद्ध्वस्त करशील ना.
घनश्याम अण्णांना आम्ही एका क्रेशरच्या उद्घाटनाला गेलो झिने सर, उद्घाटनाला भूमिपूजन नाही उद्घाटनाला रिबिन कापले, दुसऱ्या दिवशी त्याला नोटीस आलं 10 कोटी रुपयाचा दंड. मी त्या प्रांताला त्या तहसीलदारला फोन केला, म्हणलं अरे काल चालू झालंय क्रेशर आणि 10 कोटीचा दंड कुठून? तो म्हणला आता ते लय अवघड आहे, लय दबाव आहे, आता मी काय करू? मग म्हणलं काय करायचं साहेब? साहेब म्हणला तुम्हाला जर आता स्थगिती घ्यायची असेल तर 25% रक्कम भरा. आता आपल्याला हिसाब कळत नाही, एकाला लावून भरून टाक 25% 25%. ते म्हणलं एडाबेडा झाला काय, 25% म्हणजे 2.5 कोटी भरा. मी आता डोक्यालाच हात लावला, म्हणजे किती सत्तेचा गैरवापर. कामाच्या बाबतीत असं दाखवलं जातं की सगळं आम्हीच करतोय. आमच्या त्यांनी एका भाषणात सांगितलं, जिल्हा परिषदच्या प्रमा अधिकाऱ्यांना दबाव आणायचा, त्या प्रमा चोरायच्या आणि इकडं वाटायच्या, आमच्या नावं खातवायच्या. हे मी काम केलं, मी ते केलं. अरे 4 वर्ष काय झोपले होते का? 4 वर्ष कुठं गेलते तुम्ही? अरे मी तरी सांगतो समोरासमोर हिसाबाला बसायचं, मी या मतदारसंघामध्ये किती पैसे आणले माझे त्या ठिकाणी काम मी सांगू शकतो. तुम्ही तुमच्या माध्यमातून किती पैसे आणले हे तुम्ही दाखवा. बरोबर आहे ना? झेंडा आमचा, दांडा आमचा. मग आम्हीच पंढरपूरला जाणार आहे, तुम्ही कशाला आमच्या झेंड्यावर दांड्यावर स्वप्न बघा? आता पंढरपूरला जायचं